नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आरोग्य भरती संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आहे त्या अपडेटविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून आरोग्य विभाग भरतीविषयी एक नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो आरोग्य विभाग संदर्भात दोन तीन महत्त्वाचे अपडेट आहेत ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला जी, जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती समजेल या अगोदर एक माहिती घेऊया जे की टी व्ही नऊन टी व्ही नाईन या वृत्ताद्वारे दिलेली माहिती आहे की आठवड्याभरात जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया, ती प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचबरोबर माननीय रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एक अपडेट आहे आणि त्याचबरोबर दुसरी एक अपडेट आहे की जी भरती प्रक्रिया आहे त्याची प्रक्रियासुद्धा काय सुरू आहे तर आता यामध्ये बघा रोहित पवार यांचं ट्विटर अकाउंट आहे व्हेरीफाईड ट्विटर ट्विटर अकाउंट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता यामध्ये बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे तर आरोग्य विभागातील सतरा हजार जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ॲट द रेट राजेश टोपे अकरा म्हणजेच हा राजेश टोपे यांचा ट्विटर अकाउंट आहे साहेबांचं अभिनंदन केलं तसेच कोरोनामुळं मृत्यू पा झालेले मतदारसंघातील व राज्यातील डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सरकारकडून आर्थिक मदत करण्याबाबतही यावेळी त्यांना विनंती केली आता बघा ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे आणि त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं जे अपडेट आहे ते अपडेट या ठिकाणी बघूया यामध्ये बघा मित्रांनो राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन जिल्ह्यांना विशेषज्ञ घेण्याचे अधिकार देण्यात आले आहे अशा <coughs> विशेषज्ञांना तीन महिन्याची ऑर्डर दिली जाते आणि दोन लाख रुपये प्रति महिना अदा केले जातात विशेषज्ञ उपलब्ध होण्यासाठी मानधनात वाढ करतानाच तीनऐवजी सहा महिन्याची ऑर्डर देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आता यामध्ये बघा आरोग्य विभागातील जी काही रिक्त पदे आता हा आपला महत्वाचा मुद्दा आहे तर आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या प्राधान्याने वर्ग क आणि डच्या मेरिटनुसार यादा याद्या ज्या आहे त्या याद्या करण्याचे काम सुरू असल्याने त्यांनी सांगितलंय म्हणजेच राजेश टोपे यांनी दिलेली माहिती अशी आहे की जी याद्या आहेत त्या याद्या सध्या मेरिटनुसार तयार करणं सुरू आहे आता यामध्ये कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे हे राजेश टोपे यांनाच माहीत असणार आहे कारण त्यांनी बऱ्याच वेळा याआधी घोषणा केलेल्या त्यामुळे आपण गृहित धरूया की ज्या याद्या आहेत त्या यादा तयार करण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर गट अ आणि ब संवर्गाची जी पदे आहे ती पदे भरण्यासाठी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती जी आहे ती समितीची कार्यवाही लवकरच पूर्ण करेल असेही टोपे यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये बघा मित्रांनो जे आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे यांनी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की जी आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट डची जी रिक्तपदं आहे त्या रिक्तपदाची जी भरती प्रक्रिया आहे ती आता मेरिट बेसिसवरती होणार आहे आणि हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे मेरिट बेसिस यावरती त्यांचं जे मत आहे ते ठाम आहे जी भरती प्रक्रिया आरोग्य विभागातील ती मेरिट बेसवरतीच होणार आहे कारण त्यांचा वारंवार जो मुद्दा आहे तो मेरिट बेसवरती ते जास्तीत जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे तर जी भरती प्रक्रिया ती मेरिट बेसवरतीच होणार आहे आणि त्याचं जे काम आहे सध्या याद्या तयार करण्याचं काम सुरू आहे अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती राजेश टोपे यांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा मित्रांनो तर आशा करूया की जी मिरिटनुसार भरती असेल किंवा मग एक्झामनुसार असेल जीही भरती असेल सध्या तरी आपल्याला आपल्या माहितीनुसार जी भरती प्रक्रिया ती मिरिटनुसारच होणार आहे आणि आशा करूया ही जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी मित्रांनो तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठं जे लर्निंग प्लॅटफॉर्म आहे अन अकॅडमी या ठिकाणी डाय बॅचेस सुरू झालेले आहे आणि रिव्हिजनची एक फास्ट ट्रॅक जी बॅच आहे ती पंचेचाळीस दिवसाची जी ध्येयपूर्ती बॅच आहे ती बॅच सुरू झालेली आहे आणि यासाठी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातले जे टॉप एज्युकेटर आहे ते शिकवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे आता यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर पंचेचाळीस दिवसाची बॅच असणार आहे कंबाईन प्रिलिम दोन हजार वीसची परिपूर्ण तयारी या बॅचच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे आता या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर स्टडी फ्रॉम होम तुम्ही करू शकता लाईव्ह तुमचे काही क्वेश्चन असतील तर लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता पीडीएफ जे आहे तुम्हाला तुम्हाला सर्व पी डी एफ स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळणार आहे त्याचबरोबर ई एम आयचे ऑप्शनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी फी पे करण्यासाठी अवेलेबल आहे आता बॅच जॉईन कशी करायची तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर गेट सबस्क्रिप्शनवर क्लिक करायचं आहे आता गेट सबस्क्रिप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे जे प्लॅन आहे ते प्लॅन या ठिकाणी दिसणार आहे एक महिना तीन महिना सहा महिने बारा महिने आणि चोवीस महिने आता प्रत्येक प्लॅनवरती तुम्ही तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट दिले जेवढा जास्त महिन्याचा प्लॅन तुम्ही घेत असाल तेवढे जास्त या ठिकाणी डिस्काउंट घेत आहे सपोज तुम्ही तीन महिन्याचा जर प्लॅन घेत असेल तर या ठिकाणी सतरा टक्के तुम्हाला डिस्काउंट दिला जाणार आहे म्हणजेच ही जी तीन महिन्याची बॅच आहे ती तीन महिन्याची बॅच तुम्हाला तीन हजार पाचशे रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर बाकीच्या एका एक बॅचला तुम्ही ॲडमिशन केलं तर बाकीच्याही बॅच तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता याचबरोबर ही जी साडेतीन हजाराची बॅच आहे मित्रांनो यामध्ये जर तुम्ही माझा रेफर कोड यूज करत असेल युवराज राठोड त्र्याहत्तर एकोणावीस तर यामध्ये तुम्हाला ॲडिशनल दहा टक्के पुन्हा डिस्काउंट मिळणार आहे आणि ही जी बॅच आहे तुम्हाला एक तीसशे पन्नास रुपयामध्ये या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तीन महिन्यासाठी नक्कीच जॉईन करा मित्रांनो खूप छान संधी आहे